आजचा आपला जो टॉपिक आहे पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन आणि प्रोटेक्शन कपलर. पॉवर सिस्टीम मध्ये कम्युनिकेशनचा वापर कसा होतो, का होतो आणि ते वापरण्यासाठी कुठल्या कुठल्या सिस्टीम आहेत याची त्याचा एक ओव्हरव्ह्यू आजच्या या लेक्चर मधून आपण घेणार आहोत. बघा, अशा प्रकारचा काड्यापेटी आणि दोऱ्याचा गेम आपल्यापैकी प्रत्येकाने लहानपणी खेळलेला आहे. आता याच्यामध्ये बघा, हा जो दोरा तुम्हाला दिसत आहे या चित्रामध्ये आणि दोऱ्याच्या दोन्ही एंडला काड्यापेटी किंवा बॉक्स किंवा एखादा डबा आपण वापरलेला आहे आणि हे दोन डबे किंवा दोन काड्यापेट्या किंवा दोन बॉक्स आपण दोऱ्याच्या साह्याने एकमेकांना जोडले. कुठलंही कम्युनिकेशन हे एक्सप्लेन करण्यासाठी ही फिगर आपल्याला उपयोगी पडणार. याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय की कम्युनिकेशन करता दोन्ही एंडला एक इक्विपमेंट आणि या इक्विपमेंटला जोडणार एक माध्यम असणं आवश्यक आहे. मग पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन असेल किंवा आता नवीन ऑप्टिकल पॉवर ग्राउंड वायर कम्युनिकेशन असेल, या दोन्ही कम्युनिकेशन मध्ये काय असणार आहे? या दोन्ही कम्युनिकेशन मध्ये कम्युनिकेशनचे इक्विपमेंट असणार आहेत आणि हे कम्युनिकेशनचे इक्विपमेंट एकमेकांना कम्युनिकेशनच्या माध्यमाने मीडियमनी जोडलेले असणार आहे. पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशनच्या अगोदरही फार पूर्वीपासून कम्युनिकेशन होत. अगदी तुमच्यापैकी काही जणांनी जो मैने प्यार किया हा सिनेमा पाहिला असेल तर सलमान खान आणि भाग्यश्री यांच्यामध्ये कम्युनिकेशन कसं होत होतं, तर ते कम्युनिकेशन होत होतं कबुतराच्या साह्याने. त्याला मी म्हणतो पिजन कॅरियर. पक्ष्याच्या साह्याने आपण आपला मेसेज पाठवू शकत होतो. आता पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन असेल किंवा ऑप्टिकल पॉवर ग्राउंड वायर कम्युनिकेशन असेल, इथे सुद्धा मला काय लागणार आहे? एक कॅरियर लागणार आहे आणि दुसरा हा कॅरियर काय कॅरी करणार आहे, तर तो माझा मेसेज कॅरी करणार. म्हणजे दोन सबस्टेशन मध्ये मला जर कम्युनिकेशन करायचं असेल तर दोन्हीही सबस्टेशन मध्ये कम्युनिकेशनचे इक्विपमेंट पाहिजे आणि या कम्युनिकेशन इक्विपमेंटला जोडणारं एक माध्यम मला पाहिजे. की कुठलंही कम्युनिकेशन असेल तर कम्युनिकेशन मध्ये मेसेज आणि तो मेसेज कॅरी करण्याकरता कॅरियर या दोन गोष्टी आवश्यक आहेत. मेसेज, इथं तुम्हाला हे जे पाकिट दिसतं येलो कलरचं हा माझा मेसेज आहे आणि हे जे कबूतर आहे तर हे आहे कॅरियर. तर जसा कबूतराचा उपयोग आपण मेसेज कॅरी करण्याकरता केलेला आहे, पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन हा शब्द ज्यावेळी मी उच्चारतो त्यावेळी तुमच्या डोळ्यासमोर साधारणतः हे इक्विपमेंट यायला पाहिजे. इथे मी दोन सबस्टेशन दाखवलेले, एक सबस्टेशन पडघा सबस्टेशन आहे आणि दुसरं कळवा सबस्टेशन आहे असं आपण समजू. या दोन सबस्टेशनला जोडणारी एक EHV लाईन 400 KV लाईन माझ्याजवळ आहे आणि या लाईनला वेगवेगळे इक्विपमेंट मी जोडलेले आहे. मग हे PLCC चे वेगवेगळे इक्विपमेंट कोणते? आतापर्यंत इंडक्शन ट्रेनिंग असेल किंवा रिफ्रेशर ट्रेनिंग असेल तर हा विषय आपण अभ्यासलेला आहे, किंवा स्विच यार्ड मध्ये PLCC रूम मध्ये हे सगळे इक्विपमेंट आपण बघितलेले आहेत. पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या स्क्रीनवर हे इक्विपमेंट बघू शकता. साधारणतः आपण इथून सुरुवात करूया. हा ईपॅक्स आहे, ईपॅक्स नंतर पॅनल आहे, पॅनल आपण जोडलेलं लाईन मॅचिंग युनिटला, लाईन मॅचिंग युनिट जोडलेलं कपलिंग कॅपॅसिटरला, कपलिंग कॅपॅसिटर हा तीन फेज पैकी इथं बी फेजला मी जोडलेला. हे झालं सबस्टेशन ए मध्ये. अशाच प्रकारचे इक्विपमेंट मी सबस्टेशन बी मध्ये जोडलेले. सबस्टेशन बी मध्ये बी फेजला, RYB मधल्या बी फेजला मी कपलिंग कॅपॅसिटर जोडला, कपलिंग कॅपॅसिटरच्या स्ट्रक्चरवर लाईन मॅचिंग युनिट जोडलं, लाईन मॅचिंग युनिट आणि PLCC पॅनल याच्या केबलनं जोडला आणि हा PLCC पॅनल ईपॅक्सला जोडलेला आहे, ईपॅक्सला फोन जोडलेले. तर साधारणतः पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन हा शब्द जेव्हा मी उच्चारतो त्यावेळी तुमच्या डोळ्यासमोर या गोष्टी यायला पाहिजे. तर पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन मध्ये फोन पासून फोन पर्यंत किंवा रिले पासून डिस्टन्स रिले पासून रिले पर्यंत हे जे कम्युनिकेशनचं नेटवर्क आहे हे सगळं आज आपल्याला व्हिज्युअलाइज करायचे. आणि हे इक्विपमेंट का वापरायचे? कुठलंही नेटवर्क ज्यावेळी आपल्याला समजून घ्यायचं असतं त्यावेळी इक्विपमेंटची माहिती असणं आवश्यक आहे. आणि हे इक्विपमेंट नुसतं इरेक्ट करून चालत नाही, हे एकमेकांना जोडावे लागतात आणि ते जोडत असताना वेगवेगळ्या केबल आपल्याला वापराव्या लागतात. तर PLCC चं नेटवर्क मला जर समजून घ्यायचं आहे तर PLCC चे इनडोअर इक्विपमेंट,
पीएलसीसीच्या आउटडोर इक्विपमेंट आणि पीएलसीसी मध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या केबल म्हणजे इक्विपमेंट आणि केबल्स याची माहिती आणि त्याचा एक ओव्हरव्ह्यू आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये आजच्या सेशन मध्ये मी तुम्हाला करून देणार. पुढच्या स्लाइडवर मी जातोय. जसं पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन ही जुनी सिस्टीम आहे, सध्या सुद्धा आपण ती वापरत आहोत आणि काही ठिकाणी काही सबस्टेशनला आपण टॉवरवरील अर्थ वायर जे आहे त्या अर्थ वायरला ऑप्टिकल पॉवर ग्राउंड वायर OPGW म्हणजे ऑप्टिकल फायबरनी रिप्लेस केलेलं आहे. हे जे ऑप्टिकल पॉवर ग्राउंड वायर आहे हे वरून तुम्ही पाहिलं तर अर्थ वायर सारखं आहे, परंतु याच्यामध्ये ऑप्टिकल फायबर आहे आणि या ऑप्टिकल फायबर मधून मी स्पीच पाठवू शकतो, डाटा पाठवू शकतो, प्रोटेक्शन सिग्नल पाठवू शकतो. जसं या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये एक मॉड्यूल आजचं जे आहे हे पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन आहे, तर तसंच दुसऱ्या एखाद्या सेशन मध्ये आपण ऑप्टिकल पॉवर ग्राउंड वायर कम्युनिकेशन बद्दल सुद्धा माहिती करून घेणार आहोत. आजचा आपला जो फोकस आहे तो असणार आहे पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन. आता तुम्ही विचाराल पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन आणि ऑप्टिकल पॉवर ग्राउंड वायर कम्युनिकेशन याच्यामध्ये काय फरक आहे, तर दोन्हीच्या मीडियम मध्ये फरक आहे. पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन मध्ये आपण EHV लाईनचे फेज कंडक्टर वापरणार आहोत कम्युनिकेशन करता. ऑप्टिकल पॉवर ग्राउंड वायर कम्युनिकेशन मध्ये आपण अर्थ वायर की जे स्पेशली डिझाईन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये ऑप्टिकल फायबर आहे असं कम्युनिकेशन करता मीडियम म्हणून वापरणार आहोत. पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन मध्ये पॉवर लाईन कॅरियर पॅनल आपण वापरणार आहोत आणि ऑप्टिकल पॉवर ग्राउंड वायर कम्युनिकेशन मध्ये ऑप्टिकल पॉवर ग्राउंड वायर कम्युनिकेशन मध्ये आपण SDH किंवा PDH पॅनल, काही जण त्याला फायबर ऑप्टिक टेलिकम्युनिकेशन इक्विपमेंट असंही म्हणतात. थोडक्यात दोन सिस्टीम मध्ये इक्विपमेंट वेगळे आणि त्यांना जोडणारं मीडियम सुद्धा वेगळं आहे. पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन म्हटल्यानंतर जसे वेगवेगळे इक्विपमेंट तुमच्या डोळ्यासमोर आले तर याला मी एखाद्या डायग्राम मध्ये रिप्रेझेंट करायचं ठरवलं तर साधारणतः तो डायग्राम या पद्धतीने दिसणार. की ही EHV लाईन, टॉवरवर असलेली EHV लाईन, मी 50 Hz इलेक्ट्रिकल सिग्नल पॉवर फ्रिक्वेन्सी ट्रान्समिट करण्याकरता किंवा रिसीव्ह करण्याकरता वापरणार आहे. तीच EHV लाईन मी कम्युनिकेशनचे वेगवेगळे सिग्नल या लाईनवरून पाठवून कम्युनिकेशन करता वापरणार आहे. सगळे इक्विपमेंट या डायग्राम मध्ये रिप्रेझेंट मी सिम्बॉलनं केलेले आहेत. इथं सुद्धा तुम्ही बघू शकता पॉवर लाईन कॅरियर टर्मिनल एका केबलनं लाईन मॅचिंग युनिटला जोडलं, ही केबल आहे त्याच्यात केबल, लाईन मॅचिंग युनिट मी माउंट केलं कपलिंग कॅपॅसिटरच्या स्ट्रक्चरवर, हा कपलिंग कॅपॅसिटर मी EHV लाईनच्या एका फेजला जोडलेला आहे. याच फेजवर सिग्नल आल्यानंतर परत यार्ड मध्ये जाऊ नये म्हणून मी हेल्टॅप मी पडग्याहून समजा कळवा सबस्टेशनला आलो तर कळवा सबस्टेशन मध्ये सुद्धा बी फेजला परत मी एक कपलिंग कॅपॅसिटर जोडला. 400 kV आपण CVT वापरतो, 220 किंवा 132 kV आपण कपलिंग कॅपॅसिटर वापरतो. या कपलिंग कॅपॅसिटरच्या स्ट्रक्चरवर लाईन मॅचिंग युनिट जोडलेलं आहे आणि हे लाईन मॅचिंग युनिट आणि पॉवर लाईन कॅरियर टर्मिनल याच्यामध्ये मी हाय फ्रिक्वेन्सी केबल वापरलेली आहे. तर ज्यावेळी पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन हा शब्द मी उच्चारतो त्यावेळी सबस्टेशन A आणि सबस्टेशन B यामध्ये कुठले कुठले इक्विपमेंट येतात हे आता तुमच्या लक्षात येते. एक अतिशय सोपा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय कि हा जो डायग्राम तुम्हाला दिसतोय याच्यामध्ये एक असं इक्विपमेंट आहे की जे सबस्टेशन मध्ये कुठल्याही अर्थिंगला जोडलेलं नाही, सबस्टेशन मध्ये कुठल्याही अर्थिंगला न जोडलेलं एक इक्विपमेंट या डायग्राम मध्ये दिसत आहे, ते इक्विपमेंट कोणतं? अगदी बरोबर आहे, व्हेव ट्रॅप. आता व्हेव ट्रॅप हा पॉवर लाईनच्या सिरीज मध्ये, समजा पॉवर लाईन 2000 A करंट कॅरी करते, पॉवर लाईन मधून 2000 A करंट फ्लो होतोय, तर वेव ट्रॅप मधून किती करंट फ्लो होईल? करेक्ट, अगदी बरोबर, 2000 A. आता वेव ट्रॅप व्यतिरिक्त PLCC मधलं कुठलंही इक्विपमेंट लाईनला सिरीज मध्ये जोडलेलं नाही. मग बाकीचे जे इक्विपमेंट आहेत, कपलिंग कॅपॅसिटर असेल, लाईन मॅचिंग युनिट असेल, PLC टर्मिनल असेल, हे पॉवर लाईनला
EHV लाईनला कसं जोडलेलं आहे. दोन प्रकारचे कनेक्शन इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये असतात, एक कनेक्शन सिरीज आणि दुसरं पॅरेलल. करेक्ट. तर हे इक्विपमेंट शंट कनेक्टेड आहे, म्हणजे पॉवर लाईनच्या सिरीज मध्ये वेव्ह ट्रॅप आहे आणि पॉवर लाईनला शंट कनेक्टेड पॅरलली कनेक्टेड आहे कपलिंग कॅपॅसिटर. तर हे कनेक्शन महत्वाचं आहे. या लाईन वरून इलेक्ट्रिकल सिग्नल जाणार आहे, या इलेक्ट्रिकल सिग्नलची फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्झ, आणि याच लाईन वरून कम्युनिकेशनचे सिग्नल जाणार आहे, आणि हे सिग्नल जी फ्रिक्वेन्सी कॅरी करणार आहे त्या कॅरियरची फ्रिक्वेन्सी आहे 50 किलोहर्ट्झ ते 500 किलोहर्ट्झ. तर किलोहर्ट्झ मधला सिग्नल हा तुमचा मेसेज कॅरी करणार आहे. तुमचा मेसेज असू शकतो स्पीच, तुमचा मेसेज असू शकतो डाटा किंवा प्रोटेक्शन. थोडक्यात आता पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन मध्ये मी जे कॅरियर वापरणार आहे त्या कॅरियरची फ्रिक्वेन्सी किलोहर्ट्झ आहे. किलोहर्ट्झ मधला सिग्नल म्हणजे हे कबूतर आहे, आणि हे जे येलो कलरचं पाकिट तुम्हाला दिसत आहे हा पाकिट म्हणजे आपला मेसेज आहे, तो स्पीच असेल, डाटा असेल किंवा प्रोटेक्शन असेल, आणि त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे 0 to 4 kilohertz. 4 kilohertz हा शब्द मी ज्यावेळी उच्चारेल त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की ही ऑडिओ फ्रिक्वेन्सी आहे, आणि ऑडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजे स्पीच, डाटा किंवा प्रोटेक्शन. आणि किलोहर्ट्झ मधली 50 to 500 kilohertz या रेंज मधली जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी ही कॅरियर फ्रिक्वेन्सी आहे. आता ऑडिओ फ्रिक्वेन्सी मी इथे दाखवलेली आहे, त्याचप्रमाणे कॅरियर फ्रिक्वेन्सी तुम्ही बघू शकता की हाय फ्रिक्वेन्सी आहे. या दोन्ही सिग्नलचं मिक्सिंग झाल्यानंतर त्याला म्हणतात मॉड्युलेशन. मॉड्युलेशन होणं किंवा मिक्सिंग झाल्यानंतर जो सिग्नल तयार होतो तो सिग्नल मी इथं दाखवलेला आहे, आणि आपल्या लाईन वरून हा मॉड्युलेटेड सिग्नल जाणार. म्हणजे या स्लाइड मध्ये मी तुम्हाला 3 सिग्नल सांगितले. एक सिग्नल ज्याची फ्रिक्वेन्सी लो आहे, ऑडिओ फ्रिक्वेन्सीचा सिग्नल, फ्रिक्वेन्सी आहे 0 to 4 kilohertz. दुसरा सिग्नल जो मेसेज कॅरी करतो त्याची फ्रिक्वेन्सी 50 to 500 kilohertz, आणि लाईन वरून जाणारा जो सिग्नल आहे तो हा सिग्नल आहे ज्याच्यावर मी सध्या माझा माउस फिरवत आहे, याला म्हणतात अँप्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नल. तुम्हाला टेक्निकल टर्म नाही समजल्या तरी हे लक्षात येईल की ऑडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजे 0 to 4, कॅरियर म्हणजे किलोहर्ट्झ, आणि ह्या दोन्हीचं मिक्सिंग होऊन जो सिग्नल तयार होतो तो सिग्नल म्हणजे अँप्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नल. आता सबस्टेशन ए म्हणजे पडगा सबस्टेशन आणि सबस्टेशन बी म्हणजे कळवा सबस्टेशन, या दोघांना जोडणारी ही जी लाईन आहे या लाईनवर मला मेसेज पाठवायचा आहे. तर या दोन्ही सबस्टेशन मध्ये मी ट्रान्समीटर आणि रिसिव्हर म्हणजे PLCC पॅनल हे इरेक्ट केलेले आहे. या पॅनलची फ्रिक्वेन्सी काय आहे ते मी इथे दाखवलेलं आहे, 80/84 kilohertz. सबस्टेशन ए ची फ्रिक्वेन्सी आहे आणि सबस्टेशन बी ची जी फ्रिक्वेन्सी आहे ती एक्झॅक्ट नाहीये, ती एक्झॅक्टली रिव्हर्स आहे. म्हणजे सबस्टेशन ए ची ट्रान्समिट फ्रिक्वेन्सी 80 kilohertz म्हणजे बी ची रिसिव्हर, आणि सबस्टेशन बी ची जी ट्रान्समिट फ्रिक्वेन्सी आहे 84 kilohertz ती सबस्टेशन ए ची रिसिव्हर. मी आता बोलत आहे तुम्ही ऐकत आहात, म्हणजे माझं ट्रान्समिट आणि तुमचं रिसिव्ह हे एका फ्रिक्वेन्सीने कनेक्ट होणं आवश्यक आहे. ज्यावेळी तुम्ही प्रश्न विचाराल त्यावेळी तुम्ही प्रश्न विचारत असताना तुमच्या माउथचा ट्रान्समीटरचा उपयोग करणार आहात, आणि मी माझ्या कानाचा म्हणजे रिसिव्हरचा वापर करणार आहे. तर याला सुद्धा जोडणारी एक फ्रिक्वेन्सी पाहिजे, ती फ्रिक्वेन्सी वेगळी असणार आहे. अशा पद्धतीनं सबस्टेशन ए आणि सबस्टेशन बी या दोन सबस्टेशन मध्ये जे PLCC पॅनल आपण इरेक्ट करणार आहोत त्याची फ्रिक्वेन्सी इथं दाखवलेली आहे ती एक्झॅक्ट रिव्हर्स असते. आता हे अॅनिमेशन सगळ्यात महत्वाचं आहे. इथं तुम्ही बघू शकता की ही जी EHV लाईन पडघा आणि कळवा सबस्टेशन मध्ये मी तयार केली, हिचं इरेक्शन केलं, ही लाईन डिझाईन मी कशासाठी केलेली आहे, ही लाईन मी डिझाईन केलेली 50 हर्ट्झ या पॉवर फ्रिक्वेन्सी करता. पडघ्याकडून कळव्याकडं किंवा कळव्याकडून पडघ्याकडं पॉवर फ्रिक्वेन्सी ही फ्लो होणार आहे. आता हे सगळे सबस्टेशन ग्रीडला जोडलेले असल्यामुळं ग्रीड मध्ये त्यावेळी काय जनरेशन आहे, त्यावेळी काय लोड आहे, त्याप्रमाणे ए कडून बी कडे सप्लाय पाठवायचा का बी कडून ए कडे सप्लाय पाठवायचा ते आपण ठरवणार आहोत. आता इथे तुम्ही परत एकदा अॅनिमेशन बघू शकता. तिन्ही फेज मधून ही पॉवर फ्रिक्वेन्सी जाणार किंवा तिन्ही फेज मधून ही पॉवर फ्रिक्वेन्सी येणार.
सिस्टीम मध्ये ग्रीड मध्ये जी काही कंडिशन आहे त्याप्रमाणे ही पॉवर फ्रिक्वेन्सी आर वाय बी या तिन्ही फेज मधून जाणार आहे हे आपण बघितलं इलेक्ट्रिकल सिग्नलच्या बाबतीत. आता याच लाईन वरून मला माझा कम्युनिकेशनचा सिग्नल पाठवायचा आहे. कसा पाठवणार? बघा, कम्युनिकेशनचा सिग्नल पाठवण्याकरता मला तिन्ही फेज मधून कम्युनिकेशनचा सिग्नल पाठवायची गरज नाही. मी काय केलं, एक फेज निवडला आर वाय बी पैकी. या स्लाइड मध्ये तुम्ही पाहतात वाय फेज मी निवडला आणि वाय फेजला पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशनचे सगळे इक्विपमेंट मी जोडले. हे इक्विपमेंट जोडल्यानंतर आता याच्यावरून मला कॅरियर आणि मेसेज ऑडिओ फ्रिक्वेन्सी आणि हाय फ्रिक्वेन्सी पाठवायची. आता पॉवर फ्रिक्वेन्सी आणि कम्युनिकेशनची फ्रिक्वेन्सी यामध्ये काय फरक आहे हे या अॅनिमेशन मधून तुम्ही बघणार आहात. पॉवर फ्रिक्वेन्सी फ्लो झाली, कॅरियर फ्रिक्वेन्सी मात्र एकाच फेज मधून ए टू बी आणि त्याच वेळी बी टू ए जाणार. पॉवर फ्रिक्वेन्सी एका वेळी एकाच डायरेक्शननी जाणार आहे, कम्युनिकेशनचे सिग्नल मात्र ए कडून बी कडे आणि बी कडून ए कडे जाणार आहे. आता इथं या स्लाइड मध्ये मी काय बदल केला, समजा वाय फेज कंडक्टर तुटून खाली पडला, माझं कम्युनिकेशन चालू राहील का? ज्या फेजला पीएलसीसी इक्विपमेंट तुम्ही जोडलेले आहेत तो फेज कंडक्टर तुटला तर आपलं कम्युनिकेशन हे बंद राहणार. अगदी बरोबर. चॅट बॉक्स मध्ये मला इथे एक रिप्लाय दिसतोय. त्याच्यामुळे मी काय केलं, पॉवर सिस्टीम मध्ये मला हे माहित आहे की सिंगल फेज टू अर्थ फॉल्ट हे जास्त आहे पण फेज टू फेज फॉल्ट हे तुलनेनं कमी आहे. म्हणून मी कम्युनिकेशन करता दोन फेज वापरायचं ठरवलं. आता कोणते दोन फेज वापरले? आर आणि वाय हे दोन फेज मी कम्युनिकेशन करता वापरायचे ठरवलं. आता याच्यामधून पॉवर फ्रिक्वेन्सी आणि कम्युनिकेशन फ्रिक्वेन्सी ही कशी जाणार आहे हे या अॅनिमेशन मध्ये तुम्ही पाहता. पॉवर फ्रिक्वेन्सी ए कडून बी कडे जाईल आणि त्याच वेळी मेन एच एफ केबल मधून मॉड्युलेटेड सिग्नल हा एलएमयू पर्यंत येईल आणि आपल्याकडे दोन लाईन मॅचिंग युनिट आहे. पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन पॅनल कडून आलेला हा जो सिग्नल आहे तो दोन फेज मधून अर्धा अर्धा जाणार आहे. म्हणजे आर फेज मधून सुद्धा कम्युनिकेशन सिग्नल ट्रान्समिट आणि रिसीव्ह होणार आहे आणि वाय फेज मधून सुद्धा कम्युनिकेशन सिग्नल हा ट्रान्समिट आणि रिसीव्ह होणार आहे. बऱ्याच जणांना हे कन्फ्युजन असतं की आर फेज मधून ट्रान्समिट होतं आणि वाय फेज मधून रिसीव्ह होतं, तर असं काही नाहीये. या स्लाईड मधून ही गोष्ट मी तुमच्या समोर व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न करतोय की कम्युनिकेशन सिग्नलची अर्धी पॉवर ही आर फेज मधून आणि अर्धी पॉवर ही वाय फेज मधून जाणार. परत एकदा मी अॅनिमेशन प्ले करतो. कम्युनिकेशन सिग्नल हा लाईन मॅचिंग युनिट पर्यंत आला. लाईन मॅचिंग युनिट हे दोन आहेत, दोन कपलिंग कॅपॅसिटर आपण वापरलेले आहेत आणि दोन फेजला ते जोडलेले. म्हणजे ही जी काही कम्युनिकेशनची पॉवर आहे ती अर्धी पॉवर मला आर फेज मधून आणि अर्धी पॉवर वाय फेज मधून ट्रान्समिट करायची आणि रिसीव्ह सुद्धा करायची. आता हे जे दोन इक्विपमेंट आपण या ठिकाणी फोकस करूया, व्हेव ट्रॅप आणि कपलिंग कॅपॅसिटर. व्हेव ट्रॅपचं नेमकं काम काय आहे आणि कपलिंग कॅपॅसिटर नेमकं काय करत? आता ज्यावेळी पॉवर लाईन वरून पॉवर फ्रिक्वेन्सी फ्लो होणार आहे तर ती व्हेव ट्रॅप मधून जाणार आहे. सबस्टेशन ए आणि सबस्टेशन बी च्या स्विच यार्ड मध्ये जे वेगवेगळे इक्विपमेंट आहे, सीटी आहे, पीटी आहे, ट्रान्सफॉर्मर आहे, ब्रेकर आहे, आयसोलेटर आहे, तर हे सगळे 50 हर्ट्झ 50 हर्ट्झ या पॉवर फ्रिक्वेन्सी करता इलेक्ट्रिकल सिग्नल करता आपण डिझाईन केलेले. तर ह्या सगळ्या फ्रिक्वेन्सी या व्हेव ट्रॅप मधून स्विच यार्ड मध्ये जाणार. पण ही जी कॅरियर फ्रिक्वेन्सी आहे, कम्युनिकेशन करता वापरलेली फ्रिक्वेन्सी आहे, ती जाणार आहे कपलिंग कॅपॅसिटर मधून. म्हणजे थोडक्यात कॅरियर फ्रिक्वेन्सीचा जर विचार केला तर कपलिंग कॅपॅसिटर कॅरियर फ्रिक्वेन्सीला अलाव करणार आहे आणि व्हेवट्रॅप मात्र या फ्रिक्वेन्सीला ब्लॉक करणार. व्हेवट्रॅप 50 हर्ट्झ सिग्नलला अलाव करणार आहे आणि बाकीचे जे सिग्नल आहेत पॉवर फ्रिक्वेन्सी व्यतिरिक्त त्याला ब्लॉक करणार आहे. व्हेवट्रॅप किंवा लाईन ट्रॅप हा काय ट्रॅप करतो तर कम्युनिकेशनचा सिग्नल ट्रॅप करतो, त्याला स्विच यार्ड मध्ये जाऊ देत नाही. का स्विच यार्ड मध्ये जाऊ देत नाही? कारण स्विच यार्ड मध्ये सीटी आहे, पीटी आहे,
ट्रान्सफॉर्मर आहे, ब्रेकर आहे, आयसोलेटर आहे आणि हे सगळे 50 Hz या फ्रिक्वेन्सी करता डिझाईन केलेले आहे. मग कम्युनिकेशनची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कुठं गेली पाहिजे, तर कम्युनिकेशनच्या इक्विपमेंटमध्ये ती गेली पाहिजे. ते थोडक्यात कपलिंग कॅपॅसिटरमध्ये, लाईन मॅचिंग युनिटमध्ये, HF केबलमध्ये आणि PLCC पॅनलपर्यंत ती आली पाहिजे. फेस टू ग्राउंड PLCC म्हणजे एकाच फेजला मी PLCC इक्विपमेंट जोडले. जुन्या सबस्टेशनमध्ये आणखीही काही ठिकाणी सिंगल फेस टू अर्थ म्हणजे फेस टू ग्राउंड ही कपलिंग आहे, परंतु नवीन सबस्टेशन जेवढे होत आहेत त्या सगळ्या ठिकाणी आपण दोन फेज वापरतोय, RY किंवा RB, काही ठिकाणी YB हे फेज सुद्धा वापरलेले आहेत. तर अशा प्रकारचे हे कनेक्शन तुम्ही इथं पाहू शकता. तर हे सगळे इक्विपमेंट टेलिफोन पासून टेलिफोन पर्यंत हे सगळे इक्विपमेंट या पद्धतीनं तुमच्या डोळ्यासमोर व्हिज्युअलाइज होणार. परत एकदा आपण बघूया, हा टेलिफोन इपॅक्सला मला जोडायचा आहे. इपॅक्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक प्रोग्रामेबल ऑटोमॅटिक एक्सचेंज. हा टेलिफोन इपॅक्सला मी जोडलेला आहे टेलिफोन केबलच्या साह्याने. हा जो इपॅक्स आहे टेलिफोन एक्सचेंज आहे, हा टेलिफोन एक्सचेंज मी 6 वायरच्या साह्याने PLC पॅनलला, पॉवर लाईन कॅरियर पॅनल किंवा पॉवर लाईन कॅरियर टर्मिनल, काही जण याला पॅनल म्हणतात काही जण टर्मिनल म्हणतात, त्या टर्मिनलला जोडलेला आहे. या PLCC पॅनलचं जे आउटपुट आहे ते मी वेगळ्या केबलनं स्विच यार्ड मध्ये आणलेलं आहे, त्या केबलला म्हणतात HF केबल, हाय फ्रिक्वेन्सी केबल. आता ही हाय फ्रिक्वेन्सी केबल, मेन HF केबल स्विच यार्ड मध्ये त्या लाईन बे मध्ये मी एका युनिटला जोडलेली आहे, त्या युनिटला म्हणलेलं आहे लाईन मॅचिंग युनिट आणि ते युनिट आहे ए युनिट पासून बी युनिट पर्यंत. म्हणजे बी फेजला मी जो कपलिंग कॅपॅसिटर जोडलेला आहे त्यापासून, त्या लाईन मॅचिंग युनिट पासून वाय फेजला जो कपलिंग कॅपॅसिटर आणि लाईन मॅचिंग युनिट मी जोडलेला आहे तिथं मी याच्याचा लूप हा टाकलेला आहे. तर या पद्धतीनं पॉवर लाईन कॅरियर टर्मिनलचं जे काही आउटपुट आहे अर्धी पॉवर लाईन मॅचिंग युनिट ए मधून आणि अर्धी पॉवर ही बी मधून जाणार आहे. तर ती बी फेजमध्ये आली, वाय फेजमध्ये आली, पुन्हा आपण दुसऱ्या सबस्टेशनला गेलो, तिथं कपलिंग कॅपॅसिटर मधून ती लाईन मॅचिंग युनिटमध्ये येईल आणि बी ची अर्धी पॉवर ए ची अर्धी पॉवर पुन्हा कंबाईन होईल आणि ती कंबाईन झालेली पॉवर HF केबल मधून पॉवर लाईन कॅरियर पॅनल किंवा टर्मिनल पर्यंत येईल. पुन्हा सबस्टेशन बी ला आपण हे पॅनल इपॅक्सला जोडलेलं आहे आणि इपॅक्स हा फोनला जोडलेला आहे. आता हे जसं नेटवर्क आपल्या डोळ्यासमोर आहे, आजच्या या सेशनमध्ये सेकंड हाफ मध्ये आपल्याला रिले टू रिले नेटवर्क बघायचे. हे जर नेटवर्क तुम्हाला क्लिअर झालं असेल टेलिफोन पासून टेलिफोन पर्यंत जर, तर असंच नेटवर्क आपण प्रोटेक्शन करता वापरणार आहोत आणि तिथं प्रोटेक्शन रिले, प्रोटेक्शन कपलर, PLCC पॅनल आणि PLCC सगळे इक्विपमेंट या पद्धतीनं बघणार आहोत. आता इथं स्लाईडवर तुम्हाला हा व्हेव ट्रॅप दिसतो. बऱ्याच जणांनी बघितलेलं आहे की व्हेव ट्रॅपच्या बाहेरून तुम्ही बघितलं तर तुम्हाला फक्त एक कॉईल दिसते, ती आहे मेन कॉईल. आता या व्हेव ट्रॅपच्या मध्ये नेमकं काय आहे ते इथं डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता. हे जे सिलेंडर तुम्हाला दिसत आहे याला म्हणतात ट्युनिंग पॉट. लाल रंगाचं हे जे सिलेंडर आहे त्याला म्हणतात ट्युनिंग पॉट. ट्युनिंग पॉटच्या पॅरलल आणखी एक इथं गोष्ट आहे त्याला म्हणतात लाइटनिंग अरेस्टर. तर या व्हेव ट्रॅपमध्ये तीन कॉम्पोनंट महत्वाचे आहेत. एक म्हणजे मेन कॉईल जी आपल्याला डोळ्यांनी दिसते, त्यानंतर दुसरा कॉम्पोनंट आहे ट्युनिंग पॉट. ज्या फ्रिक्वेन्सीज कम्युनिकेशनच्या फ्रिक्वेन्सीज व्हेव ट्रॅपला ब्लॉक करायचे आहेत त्या ब्लॉकिंग करण्याकरता हा ट्युनिंग पॉट वापरलेला आहे. हा ट्युनिंग पॉट कोणत्या फ्रिक्वेन्सी ब्लॉक करतो, कॅरियर फ्रिक्वेन्सी ब्लॉक करतो आणि कॅरियर फ्रिक्वेन्सीची रेंज आहे 50 kHz ते 500 kHz. म्हणजे 50 ते 500 kHz या रेंज मधल्या सगळ्या फ्रिक्वेन्सीज ब्लॉक करण्याचं काम ट्युनिंग पॉट किंवा हे ब्लॉकिंग डिव्हाइस करतं. त्याला पॅरलल हा जो लाइटनिंग अरेस्टर आहे, लाइटनिंग अरेस्टर आपण वापरतोय हाय व्होल्टेज प्रोटेक्शन करता. तर व्ह्यू ट्रॅपमध्ये या तीन गोष्टी आहेत. परत एकदा आपण बघूया, एक दुसऱ्या व्ह्यू मध्ये मी हे दाखवलेलं आहे की जी आपल्याला गोल दिसते ती मेन कॉईल आहे. मेन कॉईल मध्ये इथे ट्युनिंग पॉट आणि लाइटनिंग अरेस्टर आहे. मेन कॉईल, ट्युनिंग पॉट आणि लाइटनिंग अरेस्टर हे तिन्ही एकमेकांना शंट कनेक्टेड आहे. साधारणतः व्हेव ट्रॅप म्हणजे काय आणि व्हेव ट्रॅपचं काम काय हे आपल्या लक्षात आलं. आता पुढच्या स्लाइडमध्ये मी कपलिंग कॅपॅसिटर दाखवलेला आहे. जे व्हेव ट्रॅप
आपण आपल्या सिस्टीम मध्ये वापरतो तर ते व्हेव ट्रॅप 400 KV ला 1 mH आणि 2000 A या करंट रेटिंगचे वापरतो. 132 किंवा 220 KV ला जी व्हेव ट्रॅप आपण वापरतो ते 0.5 mH 1250 A किंवा 132 KV ला 0.5 mH आणि 630 A या रेटिंगचे व्हेव ट्रॅप आपण वापरतो. पॉवर सिस्टीम मध्ये मी जे टेक्निशियन म्हणून काम करत आहे, असिस्टंट टेक्निशियन, टेक्निशियन 1, 2, सिनियर टेक्निशियन किंवा डेप्युटी चीफ टेक्निशियन म्हणून काम करतोय, तर मला PLCC मधल्या वेगवेगळ्या इक्विपमेंटचं रेटिंग हे माहीत असणं आवश्यक आहे. आणि म्हणून या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. परत एकदा मी रिपीट करतो, 400 KV ला 1 mH 2000 A या रेटिंगचा व्हेव ट्रॅप आपण वापरतो. 220 KV ला 1250 A आणि 0.5 mH हा व्हेव ट्रॅप वापरतो. आणि 132 KV ला 630 A आणि 0.5 mH हा इंडक्टन्स असलेला व्हेव ट्रॅप आपण वापरतो. आता कपलिंग कॅपॅसिटर तुमच्या समोर दिसत आहे. बघा, माझा प्रश्न अतिशय सोपा आहे. सबस्टेशन मध्ये लाईन बे मध्ये ज्यावेळी तुम्ही जाता, कपलिंग कॅपॅसिटर आणि लाईन मॅचिंग युनिट या दोघांना तुम्हाला एकमेकांना जोडायचे, तर हे कनेक्शन आपण कॉपर पट्टी, कॉपर रॉड किंवा फ्लेक्झिबल कॉपर केबलनं करतो. तर ही कॉपर पट्टी, कॉपर रॉड किंवा फ्लेक्झिबल कॉपर आपण बुशिंगला लावायचं का सपोर्ट इन्सुलेटरला लावायचं? बघा, सपोर्ट इन्सुलेटर फुटला, त्याच्यावर काही क्रॅक दिसले, तुम्ही आउटेज मध्ये ते सपोर्ट इन्सुलेटर बदलू शकता. पण सपोर्ट इन्सुलेटरला कॉपर पट्टी, कॉपर रॉड किंवा कॉपर केबल न वापरता डायरेक्टली बुशिंगला तुम्ही लावा, तर त्या बुशिंगवर कंटिन्यू लोड येणार आणि त्यामुळे त्या बुशिंगवर क्रॅक येऊन ऑइल लिकेज होऊ शकतो, लिकेज होऊ शकतो. तर म्हणून मग आता ऑइल लीक होईल, तर ही पूर्ण सील्ड कपलिंग कॅपॅसिटर, नुसतं बुशिंग तुम्ही नाही बदलू शकत. तुम्हाला त्या केसमध्ये ऑइल लिकेज असेल तर पूर्ण कपलिंग कॅपॅसिटर बदलावं लागेल. कपलिंग कॅपॅसिटरच्या बाबतीत आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लाईन मॅचिंग युनिट तुम्ही जर वापरला नाही तर इथून कनेक्शन डायरेक्टली अर्थला कनेक्ट करणं आवश्यक आहे. लाईन मॅचिंग युनिट तुम्हाला जर बायपास करायचं आहे तर हे कनेक्शन अर्थला करणं आवश्यक आहे. समजा हे कनेक्शन तुम्ही कुठंच केलं नाही, सपोर्ट इन्सुलेटर पासून लाईन मॅचिंग युनिटला जोडलं नाही आणि आर्थिंगला जोडलं नाही, काय होईल? कपलिंग कॅपॅसिटरचं वरचं टोक कोणत्या लाईनला जोडलेलं आहे? EHV लाईनला, 400 KV, 220 KV किंवा 132 KV लाईनला. म्हणजे कॅपॅसिटरच्या एका प्लेटला कंटिन्युअस हाय व्होल्टेज मिळते आणि दुसऱ्या प्लेटला तुम्ही अर्थला जोडलं नाही किंवा लाईन मॅचिंग युनिट थ्रू अर्थला जोडलं नाही तर ही प्लेट फ्लोटिंग होईल आणि कपलिंग कॅपॅसिटर किंवा ती CVT बस्ट व्हायची शक्यता आहे. आणि म्हणून हे जे कनेक्शन आहे कपलिंग कॅपॅसिटर पासून लाईन मॅचिंग युनिट पर्यंत, हे कनेक्शन अतिशय चांगलं असणं आवश्यक आहे. आणि म्हणून जुन्या सबस्टेशन मध्ये कॉपर पट्टी किंवा कॉपर रॉडनी हे कनेक्शन केलेलं. कॉपर केबल आपण वापरलं आणि केबल समजा कट झालं तर त्या केसमध्ये सुद्धा CC बस्ट होण्याची, CVT बस्ट होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं हे कनेक्शन आहे CC to LM. शक्यतो ते कॉपर रॉड किंवा कॉपर पट्टीनं करावं. आणि म्हणून कुठल्याही मेकचा जरी कपलिंग कॅपॅसिटर असेल तरी त्याच्या सपोर्ट इन्सुलेटर पासून लाईन मॅचिंग युनिटला कॉपर पट्टी, कॉपर रॉड नी तुम्ही कनेक्शन करणं आवश्यक आहे. ते या ठिकाणी HF केबल तुम्हाला वापरता येणार नाही. HF केबल लाईन मॅचिंग युनिट पासून पॅनल पर्यंत आहे. HF केबल लाईन मॅचिंग युनिट पासून कपलिंग कॅपॅसिटर पर्यंत नाहीये. लाईन मॅचिंग युनिट आणि कपलिंग कॅपॅसिटरचं हे कनेक्शन अतिशय महत्वाचं आहे. आता हे जे कपलिंग कॅपॅसिटर आपण 220 KV ला किंवा 132 KV ला वापरतो त्याचं रेटिंग किती आहे? तर ते आहे 6600 pF. 220 KV किंवा 132 KV सबस्टेशन मध्ये जी CC आपण वापरतो त्याचं रेटिंग आहे 6600 pF. मग तुम्ही म्हणाल 400 KV ला आपण काय वापरतो? तर 400 KV ला आपण CVT म्हणजे काय? PT + CC. PT + CC इज इक्वल टू CVT. तर CVTचा हा बॉक्स तुमच्यापैकी जे 400 KV ला काम करतात त्यांनी हा बघितलेला असेल, तर यामध्ये या TB वर हे PT चे कनेक्शन आहेत आणि त्याचबरोबर एक कनेक्शन इथं दिसत आहे, हे जे ग्रीन वायर आहे हे जे कनेक्शन आहे त्याला म्हणतात HF पॉइंट. आणि ह्या पॉइंटला
आपण कॉपर रॉड कॉपर पट्टी ही बसवणं आवश्यक आहे. म्हणजे लाईन मॅचिंग युनिट आणि सीव्हीटी एकमेकांना जोडायचे तर याच्या पॉइंटला कॉपर पट्टी किंवा कॉपर रॉडनी तुम्हाला हे कनेक्शन व्यवस्थित करायचे. समजा 400 KV लाईनला आर आणि वाय दोन फेजला मी सीव्हीटी वापरली तर इथं याच्या पॉइंटला हे कनेक्शन मी कॉपर पट्टीनी लाईन मॅचिंग युनिट पर्यंत करणार. पण बी फेजला मी सीव्हीटी वापरलेली आहे पण ती कम्युनिकेशन करता वापरली नाही तर याच्या पॉइंट कशाला जोडणं आवश्यक आहे. 400 KV मध्ये आर आणि वाय दोन फेज दी कम्युनिकेशन करता वापरायचं ठरवलं, दोन्ही फेजला लाईन मॅचिंग युनिट जोडलं, तीन फेजला तीन सीव्हीटी आहे. मग उरलेली जी सीव्हीटी आहे त्याला लाईन मॅचिंग युनिट नाहीये. मग हे जे एच एफ पॉइंटचं कनेक्शन आहे हे अर्थला करणं आवश्यक आहे. समजा हा पॉइंट कम्युनिकेशन करता जी सीव्हीटी वापरली नाही त्या सीव्हीटीचा एच एफ पॉइंट मी अर्थला जोडला नाही, काय होईल? जसं सीसी बस्ट होणार आहे तसंच सीव्हीटी सुद्धा बस्ट होऊ शकते. आणि म्हणून हे कनेक्शन एच एफ पॉइंटचं एक लाईन मॅचिंग युनिटला करा किंवा लाईन मॅचिंग युनिट नसेल तर ते अर्थला करणं आवश्यक आहे. समजा असं नाही केलं तर त्या ठिकाणी सीव्हीटी ही बस्ट होऊ शकते. लाईन मॅचिंग युनिट त्याचा डायग्राम मी इथं दाखवलेला आहे. लाईन मॅचिंग युनिटमध्ये काय आहे हे तुम्ही बघू शकता. दोन लाईन मॅचिंग युनिट आहे तर दोन डॉटेड बॉक्स तुम्हाला दिसत आहेत. हा एक डॉटेड बॉक्स आहे मार्शलिंग बॉक्स, याला मी म्हणलं ई युनिट, आणि त्याच्या खाली जे आहे त्याला मी म्हणलं बी युनिट. आपण राईट कडून सुरुवात करूया. राईटला इथे काय दिसत आहे तुम्हाला ए आणि बी युनिट मध्ये? अर्थ स्विच. तर अर्थ स्विच आपण मेंटेनन्स करता वापरतो. दोन्हीही युनिटमध्ये अर्थ स्विच आहे. दोन्हीही युनिटमध्ये लाईटनिंग अरेस्टर. लाईटनिंग अरेस्टर कशासाठी वापरतात? हाय व्होल्टेज प्रोटेक्शन करता वापरतात. बघा पहिलं एलिमेंट अर्थ स्विच मेंटेनन्स करता वापरतात, लाईटनिंग अरेस्टर हाय व्होल्टेज प्रोटेक्शन करता वापरतात. त्याच्यानंतर एक कॉईल तुम्हाला दिसती, ती कॉईल ए युनिट मध्ये आहे आणि बी युनिट मध्ये आहे. या कॉईलला म्हणतात ड्रेनेज कॉईल. कपलिंग कॅपॅसिटर मधून कम्युनिकेशनच्या फ्रिक्वेन्सीज खाली येणं आवश्यक आहे. पण समजा चुकून कपलिंग कॅपॅसिटर मधून पॉवर फ्रिक्वेन्सी खाली आली तर ती अर्थकडे जावी, ती अर्थकडे ड्रेन व्हावी, म्हणून ही ड्रेन कॉईल आहे. तर सगळ्यात महत्वाचं फंक्शन हे ड्रेन कॉईलचं आहे. पॉवर फ्रिक्वेन्सी ड्रेन करण्याकरता आपण ती वापरतो. ते थोडक्यात ए युनिटमध्ये सुद्धा तीन एलिमेंट आहेत आणि बी युनिटमध्ये सुद्धा तीन एलिमेंट आहेत. याला म्हणतात थ्री एलिमेंट प्रोटेक्शन डिव्हाइस. कुठले कुठले एलिमेंट आहेत? एक अर्थ स्विच आहे की ज्यावेळी मला लाईन मॅचिंग युनिटमध्ये काही मेंटेनन्स करायचं आहे अर्थ स्विच मी क्लोज करणार. अर्थ स्विच क्लोज केला की काय होईल? सीसी किंवा सीव्हीटीचा जो एच एफ पॉइंट आहे तो अर्थला कनेक्टेड होईल, तो अर्थला कनेक्ट होईल आणि मला सेफली लाईन मॅचिंग युनिटमध्ये काम करता येईल. तर अर्थ स्विच हे मेंटेनन्स करता दिलेलं आहे. नॉर्मल कंडिशन मध्ये अर्थ स्विच ओपन पाहिजे, ज्यावेळी मला काही मेंटेनन्सचं काम करायचंय त्यावेळी ते क्लोज पाहिजे. लाईटनिंग अरेस्टर दोन्हीकडे, हाय व्होल्टेज प्रोटेक्शन, ड्रेनेज कॉईल पॉवर फ्रिक्वेन्सी ड्रेन करण्याकरता. पुढे तुम्ही एक बॉक्स बघत आहात त्याला म्हणतात फिल्टर. या लाईन मॅचिंग युनिट मधून 50 ते 500 KV सिग्नल हे पास झाले पाहिजे. जसं व्हेल्ट्रॅप मध्ये ट्युनिंग पॉट या फ्रिक्वेन्सी ब्लॉक करणार आहे तसं इथं फिल्टर पास करणार आहे आणि म्हणून याला म्हणतात पास बँड फिल्टर. युनिट ए मध्ये काय आहे आणि युनिट बी मध्ये काय आहे आणि दोन्ही मध्ये नेमका काय फरक आहे हे आपण पाहत आहोत. आपण राईट कडून लेफ्ट कडे जात आहोत. अर्थ स्विच, लाईटनिंग अरेस्टर, ड्रेनेज कॉईल आणि फिल्टर या गोष्टी ए युनिट मध्ये आहेत, बी युनिट मध्ये आहेत. त्याच्यानंतर इथे एक ट्रान्सफॉर्मर दिसत आहे, याला म्हणतात मॅचिंग ट्रान्सफॉर्मर. हा ए युनिट मध्ये आहे आणि बी युनिट मध्ये सुद्धा आहे. मॅचिंग करायचं आहे इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये आपण इम्पिडन्स मॅच करतो तर हा आहे इम्पिडन्स मॅचिंग ट्रान्सफॉर्मर. हे प्रत्येक एलिमेंटचं फंक्शन एका वाक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो आहे. अर्थ स्विच मेंटेनन्स, लाईटनिंग अरेस्टर हाय व्होल्टेज प्रोटेक्शन, ड्रेनेज कॉईल पॉवर फ्रिक्वेन्सी ड्रेन करण्याकरता, फिल्टर फ्रिक्वेन्सी पास करण्याकरता आणि ट्रान्सफॉर्मर इम्पिडन्स मॅचिंग करता. आता तुम्ही म्हणाल दोन्ही युनिट सारखेच का? ए युनिट आणि बी युनिट नाही. ए युनिट मध्ये आणखी एक ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर आहे, त्याला म्हणतात बॅलन्सिंग ट्रान्सफॉर्मर. हा बी युनिट मध्ये नाही.
आता पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन पॅनल पासून मी एचएफ केबल यार्डामध्ये आणलं. तर यार्डात आणलेलं हे जे मेन एचएफ केबल आहे ते जोडायचं कुठं? ए युनिटला जोडायचं का बी युनिटला? तर बघा, या एचएफ केबल मधून येणारे जे सिग्नल आहे त्याची अर्धी पॉवर मला एका फेज मधून आणि अर्धी पॉवर दुसऱ्या फेज मधून पाठवायची. आणि याकरता मला ही जी पॉवर आहे ही दोन फेज मध्ये स्प्लिट करायची. तर हे स्प्लिटिंगचं काम बॅलन्सिंग ट्रान्सफॉर्मर करत. बॅलन्सिंग ट्रान्सफॉर्मर काय करतं? अर्धी पॉवर आर फेज मधून आणि अर्धी पॉवर बी युनिट मधून वाय फेज मध्ये पाठवत. आणि म्हणून बॅलन्सिंग ट्रान्सफॉर्मर ज्या युनिट मध्ये आहे त्या युनिट मध्ये मेन एचएफ केबल जोडणं हे आवश्यक आहे. बऱ्याच नवीन सबस्टेशनला हे माहिती नसल्यामुळं एचएफ केबल हे चुकून बी युनिटला जोडण्यात येते. बी युनिटला जोडलं तर पूर्णच्या पूर्ण पॉवर तुमची एका फेज मधून जाणार आहे. भलेही दुसऱ्या फेजला तुम्ही लाईन मॅचिंग युनिट जोडला असेल परंतु त्याचा काही उपयोग होणार नाही. लाईन मॅचिंग युनिट बद्दल आपण माहिती करून घेत होतो. ए युनिट आणि बी युनिट याच्यामध्ये काय फरक आहे ते मी एक्सप्लेन केलं. पॉवर लाईन कॅरियर पॅनल पासून जे मेन एचएफ केबल येणार आहे ते यार्डामध्ये ए युनिटला जोडायचं का बी युनिटला जोडायचं या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे की हे ए युनिटला जोडणं आवश्यक आहे. कारण ए युनिटमध्ये बॅलन्सिंग ट्रान्सफॉर्मर आहे. जे थ्री एलिमेंट प्रोटेक्शन डिव्हाइस मी तुम्हाला सांगितलं की जे ए युनिटमध्ये आहे आणि बी युनिटमध्ये आहे, पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता. कपलिंग कॅपॅसिटर मधून हा जो सिग्नल आलेला आहे याच्यामध्ये चुकून काही पॉवर फ्रिक्वेन्सीज असतील तर त्या या ड्रेनेज फाईल मधून तिथं अर्थकडे येतील. या हाय फ्रिक्वेन्सीज किलोहर्ट्झ मधल्या फ्रिक्वेन्सीज आल्या तर याचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जास्त असल्यामुळे त्या फ्रिक्वेन्सीज अर्थकडे जाणार नाही. परंतु 50 Hz फ्रिक्वेन्सी कमी आहे, लो फ्रिक्वेन्सी सिग्नल आहे, 50 Hz सिग्नल आहे, पॉवर फ्रिक्वेन्सी आहे, तर ह्या फ्रिक्वेन्सीला मात्र इंडक्टिव्ह रिॲक्टन्स कमी असल्यामुळे 50 Hz सिग्नल की जो चुकून कपलिंग कॅपॅसिटर मधून खाली आलेला आहे तो ड्रेन होणार आहे. हे लाइटनिंग अरेस्टर हे हाय व्होल्टेज प्रोटेक्शन करताय आणि अर्थ स्विच हे मेंटेनन्स करताय. तर साधारणतः पीएलसीसी मध्ये जे इनडोअर आणि आउटडोअर इक्विपमेंट आपण पाहणार आहोत ते नेमके कशासाठी वापरतात हे सांगण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करत आहे. जे एचएफ केबल, हाय फ्रिक्वेन्सी केबल आपण पॉवर लाईन कॅरियर टर्मिनल आणि लाईन मॅचिंग युनिट याला जोडतो, तर त्याच्यामध्ये मध्यभागी हा जो इनर कंडक्टर आहे हा कॉपरचा आहे, त्याच्या भोवती एक इन्सुलेशन जॅकेट आहे. त्याच्यानंतर हा जाळीसारखा दिसणारा कंडक्टर आहे त्याला ब्रेडेड वायर असं म्हणतात आणि त्याच्यावर आणखी एक जॅकेट आहे. तर दोन कंडक्टर आहेत. या कंडक्टरला म्हणतात कॉपर कंडक्टर आणि या कंडक्टर मधून आपले सगळे हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल, कॅरियर सिग्नल आणि मेसेज या कॉपर कंडक्टर मधून जाणार आहे. ही हाय फ्रिक्वेन्सी केबल आहे, एचएफ केबल. आणि या केबलचं वैशिष्ट्य असं आहे की हे केबल कॉन्स्टंट इम्पिडन्स केबल आहे. कॉन्स्टंट इम्पिडन्स केबल याचा अर्थ या केबल मधून 50 kHz सिग्नल गेला किंवा 500 kHz जरी सिग्नल गेला तर 50 kHz इम्पिडन्स 75 Ω आहे आणि 500 kHz सुद्धा इम्पिडन्स 75 Ω आहे. आणि म्हणून ही स्पेशली डिझाईन केलेली कॉन्स्टंट इम्पिडन्स केबल आपण पीएलसीसी मध्ये वापरतो.